ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये सुषमा अंधारे यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. पुण्यातलं बालगंधर्व नाट्य मंदिर असेल त्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलं. मात्र यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर सुद्धा सडकून टीका केली आहे. आम्ही चल रे भोपळ्या टुणूक टुणूक असं म्हणायचो, मात्र सध्याच्या राजकारणात चल रे खोक्या टुणूक टुणूक असं म्हणावं लागतंय अशी खिल्ली यावेळी सुषमा अंधारे यांनी सरकारची उडवली. तसंच शिवसेना आमदार अपात्रता निकालासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिला त्या निकालावरून सुद्धा यावेळी सुषमा अंधारे यांनी भाष्य केलंय. सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांची जी महापत्रकार परिषद पार पडली या महापत्रकार परिषदेनंतर राहुल नार्वेकर यांनी सुद्धा जी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेची सुद्धा त्यांनी खिल्ली उडवली आहे. त्या म्हणाल्या की उद्धव ठाकरे यांच्या महापत्रकार परिषदेनंतर राहुल नार्वेकरांनी सारवासारव पत्रकार परिषद घेतली असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. तसंच राहुल नार्वेकर गिरे तो भी टांग उपर असं समजतात, ते खोट्याचं खरं करतायत. शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलंय. ज्यावेळीस ते ठाकरे गटात होते त्यावेळीस ते क्रमांक 1 चे नेते होते, मात्र आता त्यांचा क्रमांक 5 वर गेला असल्याची टीका सुद्धा यावेळी सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की त्यावेळीस एकनाथ शिंदे हे 5व्या क्रमांकावर होते, मात्र आता रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांसारखे दिग्गज नेते आज एकनाथ शिंदेंच्या मागे 5व्या क्रमांकावर गेले आहेत असं म्हणत सुषमा अंधारे यांनी खिल्ली उडवली आहे. तसंच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जर का पक्षप्रमुख नाहीत तर मग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यावेळी बोलणी करण्यासाठी मातोश्रीचे उंबरठे का झिजवले असा सवालसुद्धा यावेळी सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय. पाहूयात सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाले. कारण मीही सगळं नव्याने अनुभवत होते की रामदास कदम साहेब त्या सगळ्यांच्या मध्ये अरे क्रमांक 1च्या खुर्चीवर बसणारा माणूस, क्रमांक 5च्या खुर्चीवर बसणारे एकनाथ शिंदे आता त्यांच्या पुढे आलेत आणि त्यांचं बॉसिंग करतायत आणि त्यांना बोलताच येत नाहीये. कीर्तिकर साहेब आता क्रमांक 1 वरचे क्रमांक 5 वर गेलेले आहेत. असो, दुसरा प्रश्न की नाही तरीही आम्हाला मान्यच नाही. जर 99ची घटना तुम्ही मान्य करत असाल तर याचा अर्थ 11, 13, 19 या दरम्यानच्या काळात जेवढ्या काही इलेक्शन्स झाल्या त्या इलेक्शन्सच्या काळातले सगळे AB फॉर्म तुम्ही अवैध ठरवणार का? मग जे 40 गद्दार गँगमध्ये गेलेले लोक आहेत त्यांची आमदारकीसुद्धा अवैध होईल? मग त्यांनी वापरलेला आमदारकीचा निधी अवैध होईल? तिसरी गोष्ट, जर पक्षप्रमुख उद्धव साहेब नाहीत तुम्ही 99चीच घटना गृहीत धरणार आहात, 99च तुम्हाला सगळं मान्य आहे आणि पक्ष शिंदेंचाच आहे असं जर मान्य करायचं असेल तर मग अमित शहा बोलणी करण्यासाठी मातोश्रीचे उंबरे का झिजवतात? मग अमित शहानी टेंबी नाक्यावर जाऊन बोलणी करायला पाहिजे होती, आमचा भाचा श्रीकांत शिंदेशी बोलणी करायला पाहिजे होती, किंवा जे बोलघेवडे रोज दिसतात मीडियाच्या समोर जे खोक्यांमधून 70-72व्या मजल्यांवरती घरोघरी घेतात, अशा बोलघेवड्यांच्या घरी जाऊन ती बोलणी अमित शहांनी करायला पाहिजे होती, तीही केली नाही. दस कदमांबद्दल दरम्यान राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला किंवा त्यानंतर जी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावरून राहुल नार्वेकर यांच्यावर जनता विश्वास ठेवणार नाही असं म्हणत सुषमा अंधारे यांनी भाष्य केलंय. शिवसेना पक्षाची 2013 साली निवडणूक झाली आणि असं असलं तरी त्यांना 1999चीच घटना मान्य करायची असेल तर त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा शिवसेनेचे पक्षाचे नेते नाहीत, तसंच ते उपनेते सुद्धा होत नाहीत असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं. याशिवाय गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम हे सुद्धा मागे गेले आणि शिंदे हे पुढे आले आहेत. तसंच सगळ्यांचे जे AB फॉर्म आहे ते सुद्धा तुम्ही रद्द करणार का, तुम्ही अमान्य करणार का हे AB फॉर्म असा सवालही सुषमा अंधारे यांनी विचारलाय. याशिवाय काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही आपल्याला भाजपच्या मोठ्या नेत्यांकडून ऑफर आल्याचा दावा केला होता, यावरही सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं. त्यांना या पत्रकार परिषदेमध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी सुषमा अंधारे अशा म्हणाल्या की ऑफर सगळ्यांनाच येत राहतात, भाजप नेत्यांमधील चाणक्य नेते ते घडवत असतात, महाराष्ट्र भाजप
ज्याच्या हातात दिली आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी नेते घडवले नाहीत तर ते चोरले आहेत, अशी टीका यावेळी सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा केली आहे.